नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप, सोकेस्के महाविद्यालय पेठ, महाराष्ट्र. सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कादंबरीच्या संदर्भात, विशेषतः इंग्रजी कादंबरीचा प्रारंभीच्या मराठी कादंबरीवर प्रभाव यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. सेट असो की नेट परीक्षा असो, आपण जर विचार केला तर मराठीमध्ये कादंबरीच्या आधी काही कथाग्रंथांची भाषांतरे झाली आहेत, ज्याच्यामध्ये जॉन बन्यनच्या पिलग्रिम्स प्रोग्रेस या धार्मिक रूपकवजा कथेचे भाषांतर हरी केशवजींनी इसवीसन 1841 साली यांत्रिक क्रमण या नावाने केले आहे, जे आपण भाषांतरित कादंबरी म्हणून ओळखतो. ती पिलग्रिम्स प्रोग्रेस या धार्मिक ग्रंथावरून घेतलेली आहे. त्यानंतर भवानी विश्वनाथ कानविंदे यांनी इसवीसन 1854 बर्थोल या इंग्रजी कथाग्रंथाचे भाषांतर केले. सखाराम परशुराम पंडित यांनी लॅम्स टेल्स फ्रॉम शेक्सपियर या इंग्रजी ग्रंथामधील टमिंग ऑफ द थ्रू आणि मर्चंट ऑफ व्हेनिस या गोष्टींची भाषांतरे शेरा सवाशर ही इसवीसन 1867 व विलक्षण न्याय चातुर्य अथवा उजनने शहराचा व्यापारी या नावांनी प्रसिद्ध केले. याच काळात शेक्सपियरच्या नाटकांची कथात्मक रूपांतरे झाली. मर्चंट ऑफ व्हेनिस या श्री न्याय चातुर्य 1871 व कॉमेडी ऑफ हिरोज वरून भुरळ 1872 ही रूपांतरे प्रसिद्ध आहेत. यानंतरच्या काळात काही इंग्रजीतील कादंबरी सदृश्य ग्रंथांचे कादंबरीचे भाषांतरे झाली. त्यामध्ये प्रथम रासेलस या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी डॉक्टर सॅम्युअल जॉन्सन यांच्या रसेलस यांच्या याच्या आधारे 1876 रासेलस या नावाने भाषांतर केले. ही एक अद्भुतरम्य स्वरूपाची कादंबरी आहे. रेनॉल्ड्स जॉर्ज डब्ल्यू एम यांच्या दी सोल्जर्स ऑफ या कादंबरीवर बाळाजी के रघुनाथजी यांनी वीरपत्नी या नावाने मराठी भाषांतर केले. ही एक सामाजिक आशयसूत्र असलेली कादंबरी आहे. कादंबरीमध्ये कमळाबाई व सुखनाथ यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी वर्णन केलेली आहे. बंगालमधील बकिमचंद्र चॅटर्जी यांच्या मूळ बंगाली कादंबरीच्या आधारे मिसेस नाईट नावाच्या लेखिकाने पॉयझन ट्री ही इंग्रजी कादंबरी लिहिली. या इंग्रजी कादंबरीवरून विष्णू सीताराम देव यांनी विषवृक्ष या नावाने मराठी अनुवाद केला. ही एक सामाजिक स्वरूपाची अनुवादित कादंबरी आहे. वासनेच्या दुष्परिणामाचे चित्रण या कादंबरीचे असे सूत्र आहे. कादंबरीमध्ये काव्यपंक्ती दिंडी साक्या पत्रे यांचा वापर केला आहे. रसेलस या डॉक्टर जॉन्सनच्या कादंबरीचा उत्तरार्थ म्हणून सन 1885 दिनापर्स अथवा रासेलस या गोष्टीचे उत्तरार्ध प्रकाशित झाले. मूळ कादंबरीचे इंग्रजी नाव अ टेल बीन कॉन्स्टिट्युशन ऑफ रसेलस असे असून गोविंद शंकर शास्त्री बापट यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आहे. रासेलसच्या पूर्वाधानंतरच्या कथानकाची सुरुवात या उत्तरार्धात केलेली आहे. राज्यव्यवस्था कशी असावी, सदाचारी माणूस कसा असावा या विषयाची चर्चा विवेचन कादंबरीतून साकारली आहे. इंग्रजीमधून एक खूप चांगली कादंबरी मराठीमध्ये आली, तिचा इथे उल्लेख करावा लागेल. कर्नल मेंडोज टेलर यांच्या कन्फ्युशन ऑफ अ ठग या कादंबरीचा ठगाची जमानी जबानी
असा मराठी अनुवाद झाला. अनुवाद बर्वे यांनी केला व अनंत आत्माराम मोरमकर यांनी तो प्रकाशित केला. या कादंबरीतून ठग पेंडाऱ्याचे चित्रण केलेले आहे. प्रस्तुत कादंबरीमध्ये अमीर अली नावाच्या एका ठगाचे चित्रण आले आहे. अमीर अलीशी लेखकाची भेट होते. सरकारने ठगांचा मार्ग शोधण्यासाठी त्यांच्या टोळीतील काही लोकांना अमीर दाखवून फितूर केलेले असते. त्याच्यापैकी एक अमीर अली असतो अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. यानंतर ठगांची जबानीनंतर आणखीन एक उत्कृष्ट स्वरूपाची इंग्रजी भाषांतरित कादंबरी म्हणून वायकर बच्ची या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. गोल्डस्मिथ ऑलिव्हर यांच्या विकार ऑफ वेकफील्ड या इंग्रजी कादंबरीवर धनुर्धरी यांनी वायकर बच्ची असे मराठी भाषांतर केले. यानंतर फ्रेंच भाषेतून फॉल ऑफ व्हर्जिनिया ही कादंबरी भाषेतर या कादंबरीचं मूळ फ्रेंच लेखक पेन्शर बेनॉर हा आहे. त्याचं मूळ कादंबरीचे नाव फॉल ऑफ व्हर्जिनिया असे असून ती कादंबरी प्रथम फ्रेंच भाषेतून इंग्रजीत अनुवादित झाली आहे. मित्रांनो, यानंतर इंग्रजी कादंबरी गोविंद शंकर शास्त्री बापट यांनी मराठीत भाषांतर केले. कादंबरीमध्ये पॉल व आणि व्हर्जिनिया यांची प्रेमकथा गुंतली आहे. या कादंबरीप्रमाणेच चिलब्लास चरित्र ही कादंबरी सुद्धा कलाकृती फ्रेंच भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतर झाली आहे. या इंग्रजी कलाकृतीच्या आधारे विष्णू जीवांशी बागणूक यांनी मराठी भाषेतील अनुवाद केला आहे. मूळ फ्रेंच अकादमीचे मिस्टर तोबियस मलित यांनी इंग्रजी भाषांतर केले आहे. अगदी त्याच पद्धतीने इटालियन भाषेमधील बर्थोल्ड या कादंबरीचा संक्षिप्त इंग्रजी अनुवाद झाला. त्यानंतर इंग्रजी कादंबरीवर भिकदेव वासुदेव आठल्ले यांनी बर्थोल्ड चरित्राचा मराठी अनुवाद केला. इंग्रजीमधील स्विफ्ट जोनाथन यांच्या गॅलिवर्स ट्रॅव्हल या कादंबरीचे हरी कृष्ण दामले यांनी गॅलिवरचा वृत्तांत असे मराठी भाषांतर केले. त्यानंतर रेनॉल्ड्स जॉर्ज डब्ल्यू एम एस यांच्या द मिस्ट्रीज ऑफ द लंडन या कादंबरीचे मराठीमध्ये लंडन रहस्य अथवा मिस्टरीज ऑफ लंडन असे शंकर बाबूजी मजुमदार यांनी भाषांतर केले. 1894 कादंबरीच्या पूर्वदती ते चार भाग प्रसिद्ध झाले. तर त्याचा उत्तरार्ध म्हणजे द मिस्ट्रीज ऑफ द कोर्ट ऑफ द लंडन या इंग्रजीतील उत्तरार्धवरून लंडन येथील बड्या लोकांची गुप्त कृत्ये असे मराठी भाषांतर वेगवेगळ्या ठिकाणाहून झाले. याशिवाय आणखीन काही कादंबरीचा निर्देश करता येत, ज्यामध्ये डिफो डॅनियल लेखकाची इंग्रजी भाषेतील कादंबरी, रॉबिन्सन क्रुझो या यांचे राजीव शास्त्री गोडबोले यांनी रॉबिन्सन क्रुझो त्याचे चरित्र भाग एक असे मराठी भाषांतर केले. ते थॉमस यांच्या द हिस्ट्री ऑफ द स्टॅन सन ऑफ अँड मर्टन या कादंबरी गोरा बापट यांनी हरी आणि त्र्यंबक असे मराठी भाषांतर केले. मिशेल एलिझाबेथ यांच्या द ब्युटिफुल फेश या कादंबरीचे विखाम लोरायम यांनी 1909 मॉरव असे मराठी भाषांतर केले. याचबरोबर रेनॉल्ड जॉर्ज डब्ल्यू एम यांच्या रे हाऊस फॉल्ट या कादंबरीचे सन 1897 राजवाड्यातील कट अथवा बंडवाल्याचे मूलभूत भाग एक असे मराठी भाषांतर. वॉल्टर स्कॉट यांच्या द टेलिसन या इंग्रजी कादंबरीचे भाषांतर विनायक कणकुले यांनी केले. श्री प्रताप सिंगचे छत्रपती उदयपूरचा राज महाराणा या नावाने मराठी रूपांतर केले. दी कमिंग रेस या इंग्रजी जनार्दन दामोदर कोलटकर यांनी भावी सृष्टी या नावाने भाषांतर केले. वरील संदर्भाचा विचार करता आपल्या एकूण लक्षात येते की 19व्या शतकातील मराठी कादंबरीवर इंग्रजीचा प्रभाव होता. याची अधिकची माहिती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी दवा पोद्वार पोद्दार मराठी गद्यांचा इंग्रजी अवतार हे पुस्तक त्या ठिकाणी पाहावं. त्यानंतर गबा सरदार यांचं अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका ही पुस्तके अधिक माहितीसाठी वाचावी.